जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वसुबारस निमित्त गोविंद नगर परिसरातील चौक नंबर 4 येथे निर्मला देवी ध्यान मंदिराच्या क्रीडांगणावर जागृत चैतन्य फाउंडेशन आणि जनकल्याण गोशाळा भिंतघर तालुका सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस निमित्त गायीचे पूजन करण्यात आले। निर्मला देवी ध्यान मंदिराच्या केंद्रप्रमुख तसेच जागृत चैतन्य फाउंडेशनच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ शीतलताई विसावे यांच्या प्रेरणेने आणि जनकल्याण गोशाळा यांच्या प्रयत्नातून आजचा हा उपक्रम साजरा करण्यात आला। आपले सर्व गेले 1.5 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे घरात बंदिस्त होतो। कोरोना काळामुळे कुणालाच सणवार साजरे करता येत नव्हते, परंतु यंदाच्या दिवाळीत सणवार साजरे करण्यासाठी आज आम्ही परिसरातील सर्वजण एकत्र आले असून वसुबारस हा वर्षाच्या सणाचा पहिला दिवस आहे आणि या सणाचे फार महत्व आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्या निमित्ताने तिचे पूजन व त्याचे महत्व विशद करताना सौ शीतलताई विसावे म्हणाल्या, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे। आपण जसे सामाजिक जीवन व्यतीत करतो त्याचप्रमाणे या प्राण्यांना देखील समाजात जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार आहे। आपण आजच्या दिवशी त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो। आजच्या दिवशी मी सर्व माझ्या प्रभागाच्या परिसरातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। दिवाळीची सुरुवात आहे आणि ह्या दिवाळीच्या सुरुवातीला आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वसुबारसपासून आपण सुरुवात करत असतो आणि आपण हिंदू संस्कृतीला सदैव सन्मान देऊन वाटचाल करतो। म्हणून आज गायीचं आणि वासराचं पूजन आज गोविंद नगरला 24 नंबर प्रभागामध्ये आम्ही निर्मला देवी ध्यान मंदिर या ग्राउंडवर ठेवलेलं आहे आणि हा उपक्रम करण्याचं जे नियोजन होतं ते आमच्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत ज्या हरिपाठाच्या होत्या ज्या मेडिटेशनच्या होत्या आणि ज्या आमच्या नागरिक महिला होत्या, तर ह्या गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे घरातच बसलेल्या होत्या आणि लॉकडाऊनमुळे घरातच राहिलेल्या होत्या। कुठलाही उपक्रम त्यांना बाहेर करता येत नव्हता, तर सगळ्यांनी सुचवलं की ताई आपण ह्या वर्षी गायीला साक्षात आणावं का आणि साक्षात आणून तिचं पूजन जर केलं तर आपली दिवाळी आपल्याला आनंदाने साजरी करता येईल। कारण काय होतंय की बघा, आपण मनुष्य प्राणी आहोत आणि हा मनुष्य जो आहे हा सामूहिक वाटचालीत आणि सामूहिकतेत राहणारा व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्याला सामूहिकतेची खूप गरज आहे। कोविडमुळे आपण सामूहिकता विसरून गेलो होतो, स्वतः घाबरून आपण घरात थांबलेलो होतो आणि कुठेतरी ही भीती आता हळूहळू कमी झालेली आहे। आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये आजच्या दिनी कोविड योद्धा ज्या आहेत आपल्या सुवर्णा वाजे मॅडम त्याही आपल्याला उपलब्ध झालेल्या होत्या इथे। त्याच्या सान्निध्यामध्ये आम्ही खूप काम केलेलं आहे आणि दोघं नवरा बायको आमच्या इथे गोविंद नगरलाच असतात। त्यांनी कोविड पिरियडमध्ये भाजीपाला वाटप असेल, रुग्णांची सेवा असेल तिने केलं, त्यासोबत आम्ही धान्य वाटप केलं ह्याच ग्राउंडवर, जे की 3 क्विंटलपर्यंत धान्य एका दिवशी वाटण्यात आलं असं पूर्ण कोविड पिरियडमध्ये आम्ही आज धान्य वाटप केलं। तसंच ह्या ग्राउंडमध्ये जे आपण उभे आहोत या ग्राउंडला सहकार्य करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी, की जेथे इथे कमरेपर्यंत गवत होतं आणि ह्या कमरेपर्यंत गवत असलेल्या ग्राउंडमध्ये मनुष्यसुद्धा काय लहान मुलंही खेळू शकत नव्हते, अगदी म्हणजे इथे सर्पांचं वास्तव्य जास्त होतं। तर ह्या ग्राउंडला डेव्हलप करण्यासाठी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आपले सगळ्यांचे लाडके राजेंद्र महालेजी, ते आम्हाला सदैव आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात आणि सहाय्य करतात। या प्रसंगी परिसरातील स्थानिक नगरसेवक राजेंद्र महाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साधना गोरवाडकर, योगिनी चंद्रात्रयी, वैशाली जोशी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सुरुवातीला 5 जोडप्यांच्या हातून गायीचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच या प्रसंगी कोरोना काळात अत्यंत उल्लेखनीय काम केल्यामुळे वाजे दाम्पत्याचा देखील शीतलताई विसावे यांच्याकडून सन्मान करण्यात आला। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।